फेंगशुई शास्त्राप्रमाणे घरात लकी केट ठेवल्याने सुख शांती आणि समृद्धी येते. केटचा हलत असलेला हात म्हणजे की धनात वृद्धी आणि संकटापासून रक्षा. याने मुलांच्या अभ्यासातही मदत होते. ही लकी केट मानकी निको आहे. ही मनी केट नावाने देखील प्रसिद्ध आहे. जपानमध्ये यामागील एक कथा आहे. या कथेप्रमाणे एकदा धनदेवता कुठेतरी जात असताना अचानक पाऊस पडू लागला. पावसापासून वाचण्यासाठी देव एका झाडाखाली जाऊन उभे राहिले. तेवढ्यात त्यांना दिसले की कोपऱ्यात बसलेली कॅट त्यांना हात दाखवत बोलवत आहे. देव तिथे पोहोचले आणि मागे वळून बघितलं तर वीज पडल्यामुळे झाड तुटून गेले होते, परंतु कॅटमुळे देव सुरक्षित वाचले. प्रसन्न होऊन त्यांनी मांजराच्या मालकाला धन्यवाद केले. काही काळानंतर मांजराचा मृत्यू झाला. मालकाने मांजर दफन करून प्रतीक स्वरूप मानकी निको नावाची हात हलवणारी मूर्ती तयार केली. तेव्हापासून संकटापासून बचावासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी लकी केट घरात ठेवू लागले. लकी केट अनेक रंगात उपलब्ध असते. रंगानुसार याचे फळ देखील भिन्न आहेत. घरात सुख समृद्धीसाठी सोनेरी केट मुख्य हॉलमध्ये ठेवावी. तसेच व्यवसायात आर्थिक प्रगतीसाठी ऑफिस किंवा दुकानात पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची केट असावी. कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून निळ्या रंगाची केट वापरावी. आरोग्य सुधारण्यासाठी हिरव्या रंगाची केट. प्रेमात यश मिळावे यासाठी लाल रंगाची केट उपयुक्त ठरेल.